जवळ आणायची आहे आणि 60 जवळ आम्हाला जायचं आहे असा मनोदय त्यांनी व्यक्त केला गेला होता. आता बघूया 50-60 लढाई मैदानावरती आहे. कालचा दिवस आपण पाहिला होता जिथे 77 धावांचाही पाठला कालच्या दिवसामध्ये होताना आपण पाहिलाय. एक सामना जो शेवटपर्यंत अटीतरची झुंज आपण 62 धावांची पाहिली होती ती पाहिले आणि शेवटचा मॅच जिथे 29 धावा डिफेंड केल्या उत्तमच्या संघानं, दिवसभरामध्ये उत्तम खेळ केला होता. तर असे काहीसे संघ आहेत. पहिल्या दिवशी दोन संघ जे क्वालिफायच्या रेसमध्ये आहेत, एक पतू पॅकर अंकुशमती दत्ताळी जुचंद्रचा संघ आणि त्यानंतर पांजू स्पोर्ट पांजू. कालच्या दिवसामध्ये दोन संघ जे क्वालिफायच्या रेसमध्ये आहेत, एक तो यशमी दिलेवाना जे जुचंद्रचा संघ अर्नाळ्याचे खेळाडू ज्या टीममध्ये खेळतात तो यशमी दिलेवांचा संघ आहे आणि त्यानंतर क्वालिफाय होणारा दुसरा संघ दिशेने जाणारा पाहिला आहे तो उत्तन बॉईस उत्तन. आज 8 संघामधली लढाई आहे. दोन संघ आजही त्या दिशेने जातील आणि ते 24 तारखेला हनुमान जयंतीचं औचित्य साधून ही स्पर्धेचं आयोजन नियोजन आहे. तर हनुमान जयंती 23 तारखेला आहे आणि 24 तारखेला या स्पर्धेचा ग्रँड फिनाले अर्थात जो फायनल डे आहे त्या दिवशी हे 6 संघ खेळताना आपण पाहतील. आमचे अक्षय डीजे रेडी आहेत. एक गीत धून ऐकणार आहोत आणि त्यानंतर आजच्या दिवसाला सुरुवात होईल. NCC नायगाव आणि त्यांच्या समोर आहे तो टीम कोचिवडा. या दोन संघामधली पहिली लढत पहिली भिडंत पाहण्यासाठी पुन्हा एकदा येऊया. सलामीची जोडी मैदानावरती सज्ज झाले तर कोचिवडा संघाकडनं अमृत आणि वीरेन ही जोडी मैदानावरती सज्ज झाले तर सलामीची जोडी पियुष स्ट्रायकर अलुचिक सलामीची जोडी मैदानावरती सज्ज झाले तर ऑल सेट ऑल गो. दोन्ही पंच आमचे गेले 2 दिवस आपण पाहिले ते अनुभवी असे पंच. एका बाजूला आपण पाहिलं तर विशाल नाईक सर आहेत, दुसऱ्या बाजूला अशोक राऊत सर आहेत. हे दोन्ही ऑफिशियल पंच ही संपूर्ण स्पर्धा डिका स्पोर्ट्सच्या माध्यमातून आपण युट्यूबवरती पाहू शकतो. डीजे अक्षय रेडी झालेत आणि समाजच्या कक्षामध्ये गेले 2 दिवस ज्यांचा आवाज आपण आमच्या समोर इथं ऐकतात दिमेशजी माने हे सुद्धा सज्ज झालेत. सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे मैदानावरती. पांजू स्पोर्ट पांजू आयोजित पांजू ट्रॉफी 2024 असा तिसरा दिवस पहिला सामना NCC नायगाव वर्सेस टीम कोचिवडा. पंचाकडे इशारा लेट्स प्ले. पहिले षटक हाताळण्यासाठी योगेश होळीकर पहिले षटक हाताळण्यासाठी रेडी. टोला 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 बॅटच्या टॉप द बॅट कॉटन बॉलचा विकेट. एक सनसनाटी सुरुवात. पहिल्या चेंडूवरती बिग विकेट बिग ग्लो.
थँक्यू. आपण जर रिप्लेमध्ये जर पाहिलं ना पुन्हा एकदा, तर आपण बघू शकता कशा पद्धतीनं पहिला चेंडू हाताळला गेला होता. आणि पहिला चेंडू फेस करत असताना राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा योगेश होळीकर, राईट आर्म राऊंड द विकेट आले होते. पहिला चेंडू, पहिला शफल केलं, क्रॉस बॅटेड, बॅटच्या टोला टोला पुढच्या टोकाला लागलाय आणि तिथून झेल टिपलाय मोठा विकेट. जो आक्रमक फलंदाज होता आणि तो बाद झाला पहिल्या चेंडू होते. अमृतचं बाळवण धक्कादायक आहे त्या खोचिवडा टीमसाठी, पण आता संधी आहे. नवीन फलंदा मैदानामध्ये दाखल झालाय, दिपेशजी माने जोडले जातील पुन्हा एकदा समोरच्या कक्षामध्ये. दिवेश, बिग विकेट, मोठा विकेट प्राप्त झालाय पहिल्या चेंडूवरती, या धक्क्यातनं सावरावा लागणार आहे ते टीम खोचिवडा संघाला. काही सुरुवात जबरदस्त, गणरायाला वंदन करून, छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून, या पंजगावच्या ग्रामदेवतेला नतमस्तक होऊन मी समालोचक दीपेश अनंत माने मनवेल पडा विरार आपल्या सर्वांचं तिसऱ्या दिवसामध्ये सहर्ष शब्दसुमनाने स्वागत करतो. घेऊन चलतो थेट मॅचमध्ये, ज्या ठिकाणी काय ब्लाइंड सुरुवात केली आहे. अप्रतिम गोलंदाजीचा नजराणा पेश केला योगेश होळीकरनं, अमृत नावाचा अडसर दूर केला पहिल्या चेंडूवरती. वीरेन स्ट्रायकर एनकडे, यावेळेस लेफ्ट करण्याचा प्रयत्न, सोडण्याचा प्रयत्न अंगलट आला. फार क्वचित वेळा असं चित्र पाहायला मिळतं टेनिस बॉल क्रिकेटमध्ये, कारण बाउन्सरचा उपयोग तेवढासा अगदी परिपक्वपणे करणारे टेनिस बॉलमध्ये गोलंदाज नाही आहेत. परंतु योगेशचं कौतुक करावं लागेल, सिमेंटच्या खेपट्टीवरती ज्या पद्धतीनं त्याने चेंडू हाताळला वाखाणण्याजोगा आणि जबरदस्त चेंडू. नाही पाहिलं होतं फलंदाज थोडासा डान्सिंग धावून विकेट येतोय. अकूट डब्याचा चेंडू, ओ पुलचा फटका आहे, पुलचा पहिला तुम्ही बाउन्सर हाताळला आणि या चेंडूवरती पुलचा फटका, चेंडू गेलाय सीमारेषा पार, पंचांकडे इशारा आहे, इट्स फोर चौकार. थँक्यू. याच्या हे प्रत्युत्तर होतं मागच्या बाउन्सरचं. देवीजी, मागे तुम्ही जो बाउन्सर हाताळला त्याचं हे प्रत्युत्तर होतं, त्याने दिलेलं उत्तर आहे. धावाय धापलकावरती चार चौकारानं धापलकाला आकार दिलाय बटर वीरेननं. अजून एक हाफ ट्रॅकर त्याच दिशेनं फटका चालला, इनफिल्डला भेदत असताना चेंडू चाललाय मागच्या बाजूनं, शॉर्ट स्क्वेअर लेग वरचा खेळाडू पाठमोरा जातोय चेंडूला. चांगला पाठलाग केला यावेळेस, दुसऱ्या धावेची संधी त्याने निर्माण होऊच दिलेली नाहीये आणि चांगलं कॉलिंग यावेळेस मात्र म्हणावं लागेल पियुषचं. कारण अगोदरच जर पाहिलात तर अमृत यावेळेस माघारी परतलाय शून्याचा चष्मा परिधान करून, आणि त्यामुळे इथं कुठेतरी गडी बाद होण्याचा क्रम जो आहे तो थांबवावा लागणार आहे हे ज्ञात होतं आणि चांगला कॉल दिला. यावेळेस मात्र केवळ एकेरी धाव, एकेरी धावेने धावपलक वधारलं जाईल, धावपलक पोचलं जाते एक बाद. पाच या आकड्यावरती मॅन्डेटरी पॉवर प्लेचा षडक चालू असताना प्रथम फलंदाजी करतो आहे तो प्रकाश इलेव्हन खोचिवडे आणि त्यांच्या विपक्षामध्ये गोलंदाजी करतो आहे NCC नायगाव. जसं तुम्ही उल्लेख केला थोडंसं पार्टनरशिप बिल्ड करायची आहे, भागीदारी रचायची आहे, त्याच्यामुळे कॉलिंगचं तुम्ही जर उल्लेख केला ना तालमेल पाहिजे, तालमेल नसला तर भागीदारी असली जाणार नाही. आणि खास करून बिहाइंड द विकेट ज्यावेळेला चेंडू जातोय त्यावेळेला कॉलिंग कोणाचं आहे तेही आपण पाहिलंय. ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू होता, पुलचा फटका गॅपमध्ये, चेंडू मिड विकेटला, चेंडू झाला सीमारेषा पार, या षटकामध्ये आलाय दुसरा पियुषच्या बॅटमधला चौका. थँक्यू. जणू काही खुणावतोय पियुष योगेशला, अभी तो चौका मारा है, छक्का अभी बाकी है, ये तो सिर्फ आगाज है मेरे दोस्त, अंजाम तो अभी बाकी है. चौकारनं स्वागत केलंय पियुषनं गोलंदाज योगेशचं. धपलकावरती नऊ धावा, धपलक यावेळेस फ्लाय झालंय चौकारानं, चांगली स्टार्ट देत असताना आपल्या संघाकरिता पाहायला मिळतोय बॅटर पियुष. यावेळेस बॅटची आतली कडा, चांगलं कॉलिंग, क्या बात आहे, काय प्रचंड वेगानं धाव पूर्ण केली वीरेननं, खूप चांगला कॉल दिला. अगदी जरी फेकी झाली असती तर जवळजवळ मैदान कव्हर केलं होतं वीरेननं. वेल रनिंग बिटवीन द विकेट, पहिल्या षटकाचा खेळ संपतोय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावपलकावरती दोनही बाजूने पाहिला तर चांगला स्टार्ट. एका बाजूला जर पाहिलात तर दुहेरी आकड्यामध्ये धावा आल्यात खोचिवडा संघाच्या बॅटिंग करताना आणि एक गडी देखील बाद केलाय तो नायगाव संघानं गोलंदाजी करताना. त्यामुळे समतोल क्रिकेट पॉवरप्लेच्या पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळालं. दुसरं पॉवरप्लेचं षटक सुरू होईल, तत्पूर्वी घेऊ एक डीजे ब्रेक, ऐकूया एक मधुर संघ.
थँक्यू. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि जसं तुम्ही उल्लेख केलाय नक्कीच संपतोल आहे. दोन्ही बाजूने जर पाहिलं तर गोलंदाजी करणारा संघ विचार करतोय की आम्ही अर्ली स्ट्राईक केलंय, पहिल्या विकेट लवकर बाद केलाय तोही अमृतचा, आणि दुसऱ्या बाजूला कोचिवडा संघ प्रकाश इलेव्हन कोचिवड्याचा संघ विचार करतोय जरी आम्ही अमृतचा विकेट गमावलाय तरी आम्ही करंट रन रेट मेंटेन ठेवलाय 10 म्हणजे दोन्ही संघासाठी सुखावणारी धावसंख्या आहे. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाल्यानंतर दुसऱ्या षटकात आणण्यासाठी गोलंदाज रेडी होतोय. आकाश स्ट्रायकरला फलंदाज पियुष आणि वीरेन ही जोडी मैदानावरती. दोन्ही फलंदाज स्टार्ट मिळालाय, दोन्हीच्या बॅटमध्ये एक एक चौकार आपण पाहिलाय. 5 वरती पियुष खेळतायत, 5 वरती वीरेन खेळतायत. रचना थोडीशी बदलली जात आहे, क्षेत्राची रचना बिहाइंड द विकेट आपण जर पाहिलं शॉर्ट फाईन लेग आहे, शॉर्ट थर्ड मॅन आहे आणि थोडंसं एक बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आलाय. अकुटप्याचा चेंडू तर पाठीमागे गेला, बॅकफुटला जाऊन थोडासा समोरच्या दिशेनं पंच केलाय. चेंडूची ऍक्शन जर बघितली तर डावखुरा गोलंदाज आहे, लेफ्ट आर्म ऑर्थोडॉक्स स्पिनचा मारा असा खेळ केला जातोय. पहिल्या चेंडूवरती 2 धावा, धावफलक जाऊन पोहोचला येतो 12, 1 गडी बाद 12. निश्चित चांगली सुरुवात या षटकाला देखील केली आहे बॅटर पियुषनं. पियुषचा विचार केला तर आत्तापर्यंत तो 7 धावसंख्येवरती खेळतोय, एक चौकार त्याच्या बॅटमधून आलाय आणि इथून जर पाहिला तर डावखुऱ्या आताच्या गोलंदाजासाठी आक्रमक फील्ड सेटअप केले कर्णधाराने. यावेळेस पहा पडल्यानंतर बाहेर वळवलं, लालच दिली होती, टॉस केला होता चेंडूला, बॅटरला वाटलं की माझ्या रीचमध्ये चेंडू पडतोय परंतु पडल्यानंतर बाहेरच्या बाजूनं टिपिकल लेफ्ट आर्मर डिलिव्हरी, आणखी एक डॉट बॉल जो पाहायला मिळतोय. थोडासा लांब खेळवला आणि पहिल्या तर वाटलं तर स्ट्रेस करतात की काय, थोडासा स्वीपचा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता फलंदाजानं. आ कुठं पैसा या चेंडूसाठी तयार होते, रेडी होते, क्षेत्ररक्षक आले होते लॉंगॉनचे, क्षेत्ररक्षक पायावरती त्याचे चेंडू आदळलाय. हा झेल टिपण्याचा प्रयत्न होत असताना चेंडू त्यांच्या पायावरती तिथून आदळलाय. 2 धावा चेंडूवरती, पूर्ण 2 धावांनी धावफलक जाऊन पोहोचल्या 14-14, 1.3 षटकांचा खेळ झालाय आणि कोचिवडे संघ प्रथम फलंदाजी करताना 14-1 गडी बाद. 14 धावा धावपलकावरती आहेत. धावांचा विचार केला तर धावा चांगल्या पद्धतीने आल्यात कोचिवडे संघाकरिता, परंतु ज्या पद्धतीनं गोलंदाजी होते त्याचं देखील कौतुक करणं गरजेचं आहे. मॅन्डेटरी पॉवर प्लेमध्ये आतापर्यंत तेवढासा हात खोलण्याची संधी मात्र दिलेली नाहीये फलंदाजांना. चांगली गोलंदाजी आतापर्यंत आकाशने केली आहे. 3 चेंडूमध्ये 4 धावा त्यांना खर्ची घातल्यात. लेफ्ट आर्म ऑर्थोडॉक्स पुन्हा चेकदा. यावेळीचा चेंडू आर्म बॉलचा वापर केला, खांद्याचा अतिरिक्त वापर, जोर लावला या बॉलवरती, पडल्यानंतर आतमध्ये आणला आणि तेवढासा वेळ दिला नाही पियुषला पूल करण्याकरिता, त्यामुळं बॅटचं स्टिकरकडे चेंडू लागून कव्हरवरती फील्ड केला जाईल, तदवर मात्र एकेरी धाव कन्वर्ट केली जाईल. 3 चेंडू लेफ्ट आर्म ऑर्थोडॉक्स स्पिनच्या आतल्यानंतर व्हरायटी येणारच होती, काहीतरी वेगळा चेंडू येणारच होता आणि हाफ चेंडू असतो ना लेफ्ट आर्म वरचा, जसं तुम्ही उल्लेख केला आर्मरचा आर्म बॉलचा उल्लेख केला, वेगाने आत येतो उजव्याच्या बाहेर पडतो आणि थोडासा टुआर्सचा बॅट्समन आत येत असतो आणि तोच पाहिला होता मागचा चेंडू आपण आर्मरचा चेंडू. 2 चेंडूचा खेळ शिरकलेला आहे. धावा आहे धावफलकावरती 15-15. टॉस स्टॉप फ्लायटेड डिलिव्हरी होती. ललचाई वगैरे जसं कहते ना त्या पद्धतीनं टॉस स्टॉप होता, फ्लायटेड डिलिव्हरी होती, उंची दिली होती आणि बीट केलंय एअरमध्ये, हवेमध्ये बीट केलंय. सुपब एखाद्या नाविन्यपूर्ण लेफ्ट आर्म गोलंदाजाला पाहताना कशा प्रकारे नजराणा पेश केला जातो याचं मूर्तिमंत उदाहरण मात्र दाखवतोय आकाश. यावेळेस पहा हाफ ट्रॅकर, पुन्हा एकदा गती कमी केली होती, पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न, आणखी एक डॉट बॉल. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं काही षटक घातलंय, केवळ 5 धावा गरजी घातल्या आकाशने. भलेही त्याला विकेट मिळाली नाहीये परंतु विकेटपेक्षा खूप मोठी कामगिरी त्याची या षटकामध्ये राहिली. 2 षटकाची समाप्ती. बॅटिंग करणाऱ्या प्रकाश इलेव्हन कोचिवडेच्या कामगिरीचा विचार केला तर 15 धावसंख्येवरती 1 फलंदाज बाद. दोन षटकांचा खेळ संपत असताना धावा धावफलकावरती 15-15 आणि जसं तुम्ही उल्लेख केला बघा या षटकाने एक काम केलं, एक तर जसा उल्लेख केला धावा नाही आल्यात, एक चांगले षटक तुम्ही हाताळलेले आहेत आणि दुसरं आहेत आता दबाव बनवलाय, प्रेशर बनवलेला आहे फलंदाजावरती कोचिवड्या संघाच्या फलंदाजावरती. प्रकाश इलेव्हन कोचिवड्याचा संघ जो आता मैदानावरती खेळतोय त्याच्यावरती आता धावा जमवण्याचा थोडासा
अतिरिक्त दबाव जो थोडासा प्रेशर मागच्या षटकामध्ये बिल्ड झालाय त्याला आता या षटकामध्ये प्रत्युत्तर द्यायचंय. मागच्या षटकामध्ये धावा नाही गेल्यात, थोडासा करंट रेट खाली गेलाय, 7.5 जवळ गेलाय, याला दुरुस्त करायचं आहे. 10-11 वरती यायचंय, याचा अर्थ 2 षटकामध्ये 15 धावा झाल्यात आणि 1 षटक पाहिजे 15 धावांचं. आता 1 षटक पाहिजे तुम्हाला 15 धावांचं, जेणेकरून तुम्ही ज्या आवश्यक धावगतीनं जायचं आहे ज्या तुमच्या करंट रनरेटनं तिथे जात आहे. 3rd षटक आतण्यासाठी राहुल सज्ज होतोय. स्ट्राईक रेनला फलंदाज दुष, आडव्या बॅटनं, आडव्या बॅटला दबाव बनलाय, प्रेशर बनला होता मागच्या त्या 5 धावांच्या षटकानं जो दबाव निर्माण केला त्या दबावामध्ये आता विकेट पहिल्या चेंडूवरती आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न टॉपेश आणि स्वतः राहुलनं टिपलाय. हजेल दुसरा विकेट बाद. थँक्यू. स्टार्ट तिथेही चांगला होता, 10 धावाने सुरुवात केली होती. अर्ली अमृतचा विकेट गमावल्यानंतर ही जोडी जमत होती, पण ही जोडी का तुटली जसं तुम्ही उल्लेख केला की मागचं षटक 5 धावांचं आले, जो दबाव क्रिएट झाला होता आणि त्या दबावामध्ये आता मोठे फटके खेळणं आवश्यक होतं आणि त्याच्यामध्येच हा विकेट प्राप्त झालाय. विकेट गमावलाय दुसरा, नवीन फलंदाज मैदानावरती दाखल झालाय अभिजित. येतोय 3rd षटकाचा खेळ सुरू आहे. पुन्हा एकदा मी तुमच्या दिशेने येतोय. कालचा मॅच आपण पाहिला तर पहिला 90चा, आता 90 नाही पण किमान त्याच्या अर्धे 45 तरी धावफलकावरती यायला हवे. डेफिनेटली 50 धावा या तुमच्याकडे भात्यामध्ये असल्याच पाहिजेत जर तुम्ही या मैदानावरती खेळताय. तर अभिजित आलाय, कालच्या दिवसामध्ये अभिषेकचा खेळ आपण पाहिला होता उत्तन बॉईज उत्तन संघाकडून, इथून मात्र अभिजित सज्ज होतोय. आल्या आल्या केलाय प्रहार, चेंडू धाडलाय सीमा पार, छपरा तोड षटकार. यस डेफिनेटली फोटोमध्ये शूट करावा असा फटका होता. ज्या पद्धतीनं सेट केलं होतं स्वतःला, स्टान्स पहा, ओपन स्टान्स आहे आणि मोठ्या फटक्याकरता तो प्रिपेअर आहे. पुन्हा एकदा सज्ज होतोय राहुल गोलंदाजी मार्क वरती हाफ ट्रॅकर. यावेळेस मात्र बॅकच्या टोएनकडे चेंडू येतोय. निश्चित नशिबाचा साथ यावेळेस मात्र मिळालाय राहुलला, म्हणायला हरकत नाहीये कारण हा चेंडू देखील मोठ्या फटक्यामध्ये नक्कीच परावर्तित झाला असता. मिडल ऑफ द बॅट जर आला असता तर चौकार षटकार याच्यावरती देखील लिहिला गेला होता, परंतु थोडासा टाइम नाही झालाय, चेंडू हळू टाकल्या गेल्यामुळं अगोदर बॅट फिरली आणि बॅटच्या टोएनकडे चेंडू येते, परंतु एक धाव मात्र निश्चित मिळतीय. आल्याला एक षटका टोकल्यानंतर थोडंसं आपण बघितलं एक्साइटमेंट असते, तीच एक्साइटमेंट पाहिली होती. थोडंसं लवकर खेळलं होतं, चेंडू उशिरा आला, टॉप ऑफ द बॅट लागलाय. स्ट्रायकरला फलंदाज रेडी आहे. कोलवा टप्प्याचा, कोलवा टप्प्याचा चेंडू होता पाहिला होता. मागचे 2 चेंडू थोडासा एक स्लॉट मध्ये होता, एक आखूड टप्प्याचा होता. हा फुल्लर लेन ऑफ स्टंपच्या बाहेर हा फुल्लर लेन डिलिव्हरी हाताळाय राहुलनं. धावफलकावरती धावा आहेत 21-21, 22 धावा धावफलकावरती आतापर्यंत आहेत. 22 धावा धावपल कवरती. यावेळेचा चेंडू हो क्या बात आहे, क्या बात आहे, आयदर नोज ऑर आयदर टोज. पहा पहिला चेंडू खोलवर टप्प्यावरती, दुसरा चेंडू पडल्यानंतर नाकाला सुगंध देऊन गेलाय. ही वैविध्यता आहे ना, ही तुम्हाला असली पाहिजे आणि या वैविध्यतेमुळे तुम्ही टेनिस बॉल क्रिकेटमध्ये वाचू शकता. 4 बॉल आतापर्यंत डॉट केले आहेत ते बॅटर वीरेनने. आम्हाला खूप चांगली माहिती देतात हर्षद आमचे स्कोरर आज आमच्यासोबत जोडले गेलेत. बॅक टू द बॉलर गोलंदाजच्या डोक्यावर चेंडू खेळलाय. थोडासा फाईन आहे, लॉंगॉचा क्षेत्ररक्षक फाईन आहे. दुसऱ्या धावीचा प्रयत्न होतोय. 2 धावा 2 धावा या चेंडूवरती पूर्ण 2 धावांनी धावपलक जाऊन पोहोचलाय. 24-24 वरती जाऊन पोहोचलाय. 3 षटकांचा खेळ संपलाय. पहिल्यामध्ये 10 आल्या, दुसऱ्यामध्ये 5 आल्या आणि 3rd षटकामध्ये इथे 9 धावा आतापर्यंत आल्यात. 3 षटकांचा खेळ संपलाय. 8 च्या सरसेने धावा आहेत त्या. 24-24 पुढचा सामना कोणाचा आहे ते आपण सांगणार होतो. पर्यंत एक थोडासा ब्रेक, एक डीजे ब्रेक, एक गाणं ऐकूया आणि पुढे एक देऊया. थँक्यू डीजे मास्टर.
तर चला उमेळमान संघ आणि अष्टविनायक नायगाव संघ आपले प्रतिनिधी आपले संघनायक किंवा कर्णधार जर आला असाल तर लगेचच या दोन षटकानंतर आपण टॉस करणार आहोत त्यामुळे आपण सज्ज राहायचंय. अष्टविनायक नायगाव विपक्षामध्ये उमेळमान. दोन षटकाचा खेळ आता शिल्लक आहे. 12 चेंडू मध्ये किती धावा यायला हव्या किमान. आता 24 बनल्यात अजून 24 येऊ द्या याची अपेक्षा करतोय टीम. तर 24 बनल्यात आणि याच क्रमाने आम्हाला 15-16 पर्यंत थांबवायचंय. विदिन 40 40 आत रोखायचा आहे हा प्रयत्न नायगाव संघ करेल. NCC नायगाव तर कोचिवडे संघ अजून 24 धावा जमवण्याचा प्रयत्न करेल. अकोट्यापर्यंत चेंडू आहे. पहिल्या चेंडू जातोय फाईन लेग आणि लॉंग लेगच्या मधून चंद्रक्ष पाटला करतोय. चेंडू चालला सीमारेषेजवळ फील्ड केला जाईल तोपर्यंत दोन धावा या चेंडूवरती पूर्ण करतोय फलंदाज. म्हणजे इथं दोन धावांनी धावफलक जाऊन पोहोचलाय तो 26-26 26 धावांवरती धावफलक. अभिजित आल्यापासून थोडासा वेग पकडलाय प्रकाश इलेव्हन कोचिवडेच्या धावफलकाने आणि अभिजितला जास्तीत जास्त काळ स्ट्रायकर इनकडे राहणं गरजेचं असणार आहे त्याकरिता. पुन्हा एकदा आकाश टॉस टॉप डिलिव्हरी यावेळेस पुन्हा एकदा लालच दिली बॅटरला परंतु पडल्यानंतर ज्या हळुवार गतीनं चेंडू ट्रॅव्हल झाला त्या गतीवरती बीट झाला बॅटर अभिजित. आणखी एक डॉट बॉल आकाशचा कमालीची गोलंदाजी गोलंदाज आकाशच्या माध्यमातून. थोडस तंत्र उघडं पडले लेफ्ट आर्मच्या समोर खेळताना टेक्निक ज्याचा उल्लेख आपण करतोय तंत्र थोडस कमी पडतंय लेफ्ट आर्मला खेळण्यासाठी. वेगवान हा वेगवान चेंडू होता पण इतका वेगवान होता इतका उसळी गेला नव्हता की फलंदाजाच्या डोक्यावरनं गेलाय व्हाईट बॉल आलाय आणि त्यानंतर वन फॉर द ओव्हरचा इशाराही झालाय. इतका चांगला चेंडू त्याच्या अगोदर हाताळला गेला होता आणि त्यानंतर हा बाउन्सर एक धाव 27-27 अतिरिक्त जोर लावण्याचा प्रयत्न झाला. एवढा जोर लागला की अतिरिक्त चेंडू देखील हाताळला गेला गोलंदाज आकाशच्या माध्यमातून. यावेळचा चेंडू ओळखला होता परंतु फटका तेवढासा प्रॉपरली जुळलेला नाही या बॅटवरती. क्षेत्ररक्षक स्वतःला जज करतोय काय जबरदस्त झेल कन्वर्ट करतोय. अप्रतिम गुड क्वालिटी ऑफ कॅच बाय मिस्टर साहिल. विकेटचं पतन अभिजित. झेल टीमला साहिलला आणि हवेचा उल्लेख केला. बघा हवेच्या साथीने चेंडू खाली उतरत होता. थोडासा चेंडू आपण बघितला लांब लांब जात होता पण साहिलनं याच्या अगोदर गाणं बदलत चिल कर आता साहिलनं थोडस चिल केलं. साहिल तिथे होता आणि साहिलनं हा झेल टिपत असताना ज्याने षटकार टोकला अभिजित बाद झाल्यात तिसरा कडी बाद झालाय तो टीम प्रकाश इलेव्हन कोचिवडे संघाचा धावाय धापळकती 27-27 नवीन फलंदाज मैदानावरती दाखल झाल्यात. अनिश अनिशला इथून फिनिश लाईन पर्यंत जायचंय. पुढचे 9 चेंडू मध्ये किमान 15-18 धावा येणं अपेक्षित आहेत टीम कडनं. अनिश फिनिश लाईन कडे जाईल की आता आकाश काय गोलंदाजी चालले. जसा उल्लेख केला दीपेशजीने सुद्धा उल्लेख केला की बाहेर जोरदार अशा दिशेने म्हणून मी उल्लेख केला होता टेक्निक थोडस तंत्र कमी पडतंय उघडं पडतंय थोडस एक्सपोज होतंय फलंदाज. डेफिनेटली तुमचे कौशल्य इथं मात्र तुम्हाला कमकुवत बनवत असतात त्यामुळं विशेषतः आपल्याकडे काय कमी आहे बॅटिंग करत असताना बॉलिंग करत असताना हे मात्र मिळवणं गरजेचं आहे खेळाडूंनी. यावेळचा वेगवान चेंडू पुन्हा एकदा आम बॉल पडल्यानंतर आतमध्ये आणला अलॉंग विथ द कार्पेट ऑकवर्ड पोझिशनमध्ये फटका गेला. धावपाची संधी ऑन पंचांचं बोट आकाशाकडे परतावं लागेल बॅटर अनिशला. विकेटचं पतन. मला वाटते धावपलकाचा विचार केला तर सांघिक धावपलक 28-28 वरती असताना आणखीन एक फलंदाज धावबाद.
मागच्या चेंडूवरती दोन धावा घेण्याचा जो निर्णय होता तो ओढसा अंगलट आलाय आणि धावाच्या स्वरूपात इथून परतावं लागलं. याला कारणही होतं, चेंडू सर्कलच्या बाहेर नव्हता गेला. ज्या वेळेला वेगानं बॉडी लाईन जवळ क्षेत्ररक्षकाला वेगाला ट्राय अंतर कमी होतं, ते सर्कल ते यष्टीरक्षक हे अंतर कमी होतं, त्या कमी अंतरावरती थ्रो करायचा होता. आणि त्याच वेळेला डेंजर इनकडे जो स्ट्रायकर फलंदाज होता तो मात्र परतलाय. फलंदाज दाखल झालाय परेश. परेश फलंदाजी करण्याकरता दाखल झालाय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती त्याच्या विपक्षामध्ये आकाश सज्ज होतोय. पुन्हा एकदा विगवान चेंडू पायावरती आदळला. पंच सांगतायत की अगोदरच आपल्या गल्लीतून दुसऱ्या गल्लीमध्ये उभे राहिले होते बॅटिंग करायला, शफल झाले होते. लेग बाय स्वरूपात एक धाव मिळते धावपलकावरती, एक धाव वधारती आहे. धावपलक तीन षटकांच्या समाप्तीनंतर, चार षटकांच्या समाप्तीनंतर 29 वरती. शेवटचं हाणामारीचं एक षटक शिल्लक आहे, सहा चेंडूचा खेळ शिल्लक आहे. वातावरण टाईट करण्याकरिता पुन्हा एकदा डीजे मास्टरकडे जाऊयात आणि एक मधुर धुन घेऊत परत येऊयात. थँक्यू. बघा योग्य वेळेला योग्य गाणं लागलं काय होते बघा. पाण्याचा का उल्लेख केला कारण तर आज थोडीशी हवामानामध्ये आर्द्रता आहे, ज्याच्यामध्ये ह्युमिडिटी थोडीशी जास्त आहे. त्याच्यामुळे खेळाडू तुम्ही खेळत असताना जास्त करून पाण्याचं सेवन करा, कारण खेळत असताना आपल्या शरीरातलं पाणी आणि मिठाचं प्रमाण कमी होतं. ORS जसं असतो किंवा ग्लुकॉन डी असतं ते घेतलं तर अतिउत्तम आहे, पण जितकं जास्त पाणी प्याल तितके बॉडी डिहायड्रेश होण्याचा धोका थोडासा कमी असतो. जो क्रॅम्प येतो त्यानंतरच क्रॅम्प येतो. म्हणून आमचे डीजे अक्षय यांनी योग्य वेळेला योग्य गाणं लावले की पाणी तुम्ही योग्य वेळेला पित रा असंही, कारण उन्हाळ्यात ते दिवस आहेत. आपण उन्हामध्ये वावरत असताना फिरत असताना पाण्याचं जास्तीत जास्त सेवन करणं, पाणी जास्त पिणं आवश्यक आहेत. आणि तेच गाणं वाजलंय. चार षटकांचा खेळ संपलाय, 29-29 धावा धावफलकावरती आहेत. पुढचा सामना अष्टविनायक नायगाव आणि उमेलमान. अष्टविनायक नायगाव उमेलमान टीम आपण आला असाल तर आपण रिपोर्टिंग करा. शेवटचं षटक आदळण्यासाठी गोलंदाज मनमीत. पहिला चेंडू व्हाईट बॉलचा इशारा झालाय. 30 धावा धावफलकावरती आहेत. आता प्लॅन रिवाईज झालाय की नाही, पहिला 60 जायचं तो 50 पोहोचायचा होता, आता किमान ती 40 बेस ओलांडायची. डेफिनेटली मनप्रीत आले गोलंदाजी मार्कवरती. यावेळेस खुलवा टप्प्याचा चेंडू खोदून काढलाय डीप मधून. आकाश थोडेसे फंबल झाले आणि त्याचा फायदा लगेचच चालला दोन्ही बॅटर्सनं. वीरेन पहा वन डाऊनला आली आहेत परंतु अजूनही मैदानामध्ये शाबूत आहेत. परंतु त्याचा धोका आतापर्यंत तेवढासा NCC नायगाव संघाला झालेला नाही आहे. परंतु परेशवरती नजर आहेत. आपल्या गोलंदाजीची चुणूक त्याने अनेक वेळा दाखवली आहे, परंतु फलंदाजी यावेळेस मात्र त्याला करायची आपल्या संघाकरिता. खोलवा टप्प्याचा चेंडू, हो रिस्ट वर्क अप्रतिम फेकलाय चेंडू मिड विकेट बाउंड्री लाईन बाहेर सीमापार. परेशच्या बॅटमधून आलाय षटकार. थँक्यू. पुन्हा पाहावा असा फटका खेळला इथून परेशनं. पायावरचा चेंडू होता, मनमीचा चेंडू होता, पायावरचा चेंडू होता. आणि जसं तुम्ही उल्लेख केला थोडस फ्लिक ऑफ द रिक्स पाहिलंय, बॉटमॅनचा वापरही झालाय. आणि महत्वाचं काय होतं, टायमिंग. इतक्या जोरात नाही खेळाय पण टायमिंग अप्रतिम होतं. बॅटच्या स्वीट स्पॉटला हा चेंडू लागलाय. मिडविकेट सीमारेषे पार हा चेंडू पोहोचलाय. पाणीमध्ये टॉनिक होतं का माहिती नाही, पण आता ते या 6 धावांचं टॉनिक दिले, या 6 धावांचं टॉनिक दिले, थोडस एनर्जी आले या मॅच मध्ये. आता बॅटची कडा यशी चेंडूच्या खाली जेल सुटलाय. असा जेल थोडासा वेगळा असतो, ज्या वेळेला बॅटला लागतो चेंडू थोडासा फिरत असतो आणि त्याच वेळेला थोडस कॅज्युअली हा झेल टिपण्याचा प्रयत्न केला. एक धाव या चेंडूवरती, पुन्हा एका धावनीशी धावफलक जाऊन पोहोचला. 39 आता बघूया. 3 चेंडूचा केस शिल्लक आहे. 40 पार तर जाणार पण 50 जवळ किती पोहोचणार ते पाहूया. प्रकाश इलेव्हन
खोचिवडा संघ थोडंसं कन्वर्जन व्हायला पाहिजे होतं. एकेरीचं दुहेरीमध्ये निश्चित होऊ शकला असता. कॅन्क्युलेटिव्ह क्रिकेट तेवढं खेळलं गेलं नाही आणि त्याचा फायदा मात्र एनसीसी नायगाव संघाला झाला. कारण जर पाहिलात तर मनमीत चेंडू डिलिव्हर केल्यानंतर जवळजवळ अर्धा पिचवरती उभा होता, परंतु तेवढंसं लक्ष नव्हतं दोन्ही बॅटरचं. गती परिवर्तन करून फसवलं यावेळेस मात्र वीरेनला फटका. हवेमध्ये क्षेत्ररक्षक आला स्क्वेअर लेग वरून वेगानं. चेंडूवरती दोन पूर्ण झाल्या, तिसरी करिता परतण्याचा निर्णय. यावेळेस मात्र फेकी योग्य दिशेनं, त्यामुळे थांबावं लागेल परेशला. दोन धावा धावपलकावरती वाढवताय धावपलक. 41-41 जो आकडा गाठायला पाहिजे तो मात्र गाठला गेलाय. एक सन्मानजनक धावसंख्या उभारली आहे, परंतु आव्हानात्मक धावसंख्येकडे वाटचाल करण्याचा प्रयत्न असणार आहे तो खोचिवडेकरांचा. म्हणजे तुमच्या भाषेमध्ये सांगायचं, गोलंदाजाला लढवू शकेल इतकी धावसंख्या आहे, पण आपण जिंकू शकतो अशी धावसंख्या तुम्हाला उभारायची आहे. पण दुसऱ्या बाजूला नायगाव संघ एनसीस नायगाव इतकं सोपं नाहीये. 50 जवळचा बाटला, दोन चेंडूचा खेळ शिरक राहिलाय. अहो पायावर चेंडू, काय फटका खेळलाय. अप्रतिम अप्रतिम टायमिंग ही आहे. फुल फेस ऑफ द बॅट, लॉंग ऑफ बाउंड लाईनच्या बाहेर षटकार. थँक्यू. अपेक्षा करत होता की याची बॅट फिरेन, याची बॅट फिरेन म्हणजे वीरेन आहे ना, वीरेनच्या बॅट मधनं हा षटकार आलाय. या षटकारला धावपळ जाऊन बोलला 47-47. निश्चित जाता जाता त्यानं छाप सोडली आहे आपल्या फलंदाजीची. गती परिवर्तन केलं होतं, ओळखलं, सोडलं चेंडूला सहजरित्या वीरेन. धावपलकावरती अतिरिक्त एक धाव वधारली जाते, धावपलक जाऊन पोहोचलं जाते 48. आता आव्हानात्मक कडे पण देखील वळले आहेत. इथून मात्र सन्मानजनक धावसंख्या झाली, आव्हानात्मक झाली, बोनसच्या धावा मिळतील का या चेंडूवरती. हाफ ट्रॅकर आडव्या बॅटनं चेंडूवरती केलाय प्रहार, चेंडू धाडलाय सीमा पार. व्हॉट अ शॉट, षटकार. थँक यू डीजे मास्टर. शेवटच्या दोन चेंडूवरती आलेल्या 13 धावांनी इथं मात्र जबरदस्त समीकरण वळवलंय. तब्बल 25 धावा खर्ची घातल्यात गोलंदाज मनमीतनं आणि मन जिंकली आहेत ते अर्थातच परेशने आणि वीरेनने. संख्या धावांची जर पाहिली तर झाली आहे 54. जिंकण्याकरता इथून मात्र बनवायचे आहेत 55. क्या बात आहे, सरासरी कुठेतरी 8-9 वरती थांबेल असं वाटत असताना तब्बल 11 वरती जाऊन थांबली आहे. 55 धावांचा पाठलाग आपण पाहणार आहोत. तोप्रिय चला टॉस करूयात. एका बाजूला असणार आहे अष्टविनायक नायगाव आणि त्यांच्या विपक्षामध्ये अर्थातच उमेळमान. चला धोनी कर्णधार लगेच टॉस बॉक्स कडे या, आपण टॉस करणार आहोत या दुसऱ्या सामन्याचा. जसा तुम्ही उल्लेखही केला की आता शेवटच्या क्षणी ज्या धावा आल्या, 4 षटकामध्ये 29 आणि शेवटच्या ओव्हर मध्ये 25, तिथे 24 29, तिथे 6 25, त्याचा किती फायदा प्रकाश खोचिवडेला होईल. कारण शेवटच्या क्षणी झालेला वार प्रहार एक प्रभाव सोडून जातो, इम्पॅक्ट सोडून जातो, त्याचा परिणाम सोडून जातो. त्या परिणामातनं बाहेर यायचं आहे ते टीम एनसीसी नायगावला. 55 धावा करायचे क्षेत्ररक्षणासाठी टीम प्रकाश इलेव्हन खोचिवडे. आपण या लगेच उतरायचं आहे. दोन टीम कॅप्टन आपल्यासाठी सूचना आहे, अष्टविनायक नायगाव आणि उमेलमान टीम. आपण टॉससाठी देखील यायचं आहे. एक धून ऐकूया आणि येऊया 55. काल 77 वाला खेळ पाहिलाय, 77 धावांचा पाठलाग होता आपण या मैदानावरती पाहिलाय. आज 55 वाला केलाय, हाय फाईव्ह वाला खेळ मैदानावरती करावा लागणार एनसीसी नायगाव अर्थात नागपादवी क्रिकेट क्लब नायगावच्या संघाला. 55 धावांचं आव्हान आहे, कसं पार केलं जाईल. आणि प्रकाश इलेव्हन खोचिवडेला मध्ये 4 षटकांत पाणी आलं होतं, टॉनिकही मिळालंय 25 धावांचं, त्याला किती फायदा झालाय ते पाहण्यासाठी येऊया. तोपर्यंत डीजे अक्षय रेडी आहेत, एक गाणं सुमधुर संगीत आणि येऊया 5 ट्रॉफी 2024 आजच्या पहिल्या दिवसाची धावांच्या पाठलागावरती.
थँक यू सर. सलामी जोडी आपण मैदानाच्या दिशेने पाठवा. एनसीसी नायगाव 55 धावांचं लक्ष्य आहे. दीपेशी माने पुन्हा एकदा आमच्या जोडीने आहेत. आणि क्रिकेटमध्ये जसं म्हटलं तर शेवटच्या चेंडूवरचा वार प्रहार, शेवटचा षटकार एक प्रभाव सोडून जातो, इम्पॅक्ट टाकून जातोय, परिणाम साधून जातोय. त्या परिणामातनं कसा बाहेर आलाय. कारण आताच्या घडीला तर पहिल्या प्रकाश इलेवन कोचवड्याची जी देहबोली आहे मैदानाच्या दिशेने आहे, त्यांना थोडेसे खांदे उंचावले, शेवटच्या क्षणी धावालेत. आता त्यांचा आता मोराल थोडासा हाय झालाय. आता दुसऱ्या बाजूला नायगाव टीम आपलाही मोराल हाय ठेवायचा आहे, आपलाही कॉन्फिडन्स लेवल आत्मविश्वास तिथेच ठेवायचा आहे. जसा 55 पाठलाग करायचा डबल फाय हाय फायवाला गेम, तुम्हाला हाय क्लासवाला गेम या मैदानावरती दाखवावा लागणार आहे. आणि हे मैदान जसं कालचा पाहिलं आपण दिवस 70 धावा इथे तितक्याशा नाही आहेत जास्त, पण एक चांगला टिचून मारा झाला. कारण गोलंदाजी आहे, 2-3 गोलंदाज आहेत, त्याच्यावरती मी नक्की चर्चेला येईल जे कोचिवडा टीमकडनं आहेत जे प्रभाव टाकू शकतात. आणि दुसऱ्या बाजूला एक 3-4 फलंदाज जे एनसीसीचे आहेत त्यांच्या कामगिरीवरती फार मोठी नजर असणार आहे. 30 चेंडू आणि 55 पाठलाग करायचा आहे. निश्चित 30 चेंडू 55 धावांचा पाठलाग करण्याकरिता आघाडीचे दोन फलंदाज स्ट्रायकर यांकडे मनमीत आणि नॉन स्ट्रायकर यांकडे लॉरेन्स हे आघाडीचे दोन फलंदाज दाखल झालेत. तर गोलंदाजी मार्कवरती जो फलंदाजीमध्ये नाराज करून गेला होता तो आता गोलंदाजीमध्ये दाखल झालाय. गोलंदाजी करण्याकरिता अमृत. पहिलं षटक अमृतचं, लेट्स प्लेचा इशारा पंचांनी दिलाय. राईट आर्म ओव्हर दी विकेटचा मारा, पहिला चेंडू मनमीत करिता. लॉर फुल टॉस उडवलाय, एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून चेंडू चाललाय मागच्या बाजूला, क्षेत्ररक्षक पाठमोरा जाईल चेंडूला. चांगला पाठलाग, 2 धावा निश्चितच यावेळेस मात्र वाचवल्यात. आणि तेवढंच आउटफील्ड आहे ते कव्हर एक्स्ट्रा कव्हर मध्ये फास्ट नाही आहे, त्यामुळं चेंडू थांबवला जाऊ शकतो हे खेळाडूंना ज्ञात आहे. त्यामुळे मात्र चांगला प्रयत्न राहिला. इथं मात्र दुहेरी धावीने सलामी दिली आहे बॅटर मनमीतनं. त्याच्या विपक्षामध्ये जर पाहिलं तर 25 धावा आल्या होत्या शेवटच्या षटकामध्ये. तो धावा वसूल करण्याकरता यावेळेस मात्र त्याचा नंबर उंचावला गेलाय, तो म्हणजे बॅटिंगमध्ये. दोघांनाही संधी आहे, दोघांनाही संधी आहे. अमृतलाही मनमीतलाही काय फटका खेळ आहे. सडन इअर चेंडू जातो लॉंगच्या रिझर्वमध्ये, क्षेत्ररक्षक पोहोचलाय, चेंडू नाही रोखू शकला, पंचांचा इशारा आलाय. इट्स फोर मनमीतच्या बॅट मधन चौकार. थँक्यू. बघा मागे काय घडलंय, मागे फिल्डिंग करताना गोलंदाजी करताना काय चुका झाल्या, मागे चालायचं आहे, पुढे जायचं आहे. जसं आपण आयुष्य पण आहे ना, मागे फ्लॅशबॅक मध्ये जाऊ नाही शकत, पाहू शकतो फक्त, जाऊ नाही शकत. आपल्याला पुढे जायचं आहे, पुढे थोडंसं पाऊल टाकायचं आहे. आणि तेच मेनमेत करतोय आता मनमीत केलंय, आता अमृतलाही तेच करावं लागणार आहे. अमृत पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाजीसाठी. अमृत पुन्हा एकदा सज्ज होईल या षटकामध्ये. यावेळीचा चेंडू उडवलाय, रडार मध्ये आला, त्याला पाठवलं मैदानाबाहेर सीमापार. मनमीतच्या बॅट मधून अप्रतिम, देखणा, दर्जेदार, डौलदार षटकार. थँक्यू. याच करता मी म्हटलं तर मागे काय घडलंय, दिस इज अ पास, प्रेझेंट मध्ये जगायचंय. मनमीत तेच करतोय, मनमीतचा खेळ पाहिला तर तेच चाललंय. मागे काय झालं होतं ते माहिती नाही, पण आता मला जिंकून द्यायचंय. टीमला विजय करायचा. 3 चेंडू मध्ये 12 धावा आतापर्यंत धावफलकावरती आला. अमृत वल्दी हमला पहिल्या षटकामध्ये. हो, त्यापेक्षा सुंदर, त्यापेक्षा देखणा, आणि त्यापेक्षाही लांब समोर ते दिशा साइडकिकच्या डोक्यावर बॅक टू बॅक दुसरा षटकार. थँक्यू. जशास तसं प्रत्युत्तर, ईट का जबाब पत्थर से और प्रश्न का जबाब उत्तर से. सुपर पीस ऑफ बॅटिंग. त्याच्या विपक्षामध्ये 3 षटकार मारले होते, त्यानं 2 षटकार आणि 1 चौकार खेचलाय या अगोदरच. या षटकामध्ये थांबले, चेंडूची वाट पाहिली आणि त्यानंतर मात्र वाट लावली, फेकून दिलाय बॅकवर्ड स्क्वेअरला, एक बाउंड्री लाईन बाहेर सीमापार षटकार. थँक्यू. नक्कीच तुम्ही चांगला उल्लेख केला, 3 in a row 3 षटकार आले आहेत आपण सही का. आता म्हणजे इट का जेव्हा पत्थर से, प्रश्न का जेव्हा उत्तर से, और गेंद का जेव्हा पल्ले से, तिन्ही गोष्टी आपण पाहिल्या आहेत मनमीतच्या. आणि मनमीत सांगतोय
माझ्या षटकामध्ये 25 धावा केल्यात, पण आता मी ज्या वेळेला बॅटिंगला येणार ना, काम 25 करणार, काम 25 करणार, आणि तेच करण्याचा प्रयत्न मनमीतनं केलाय. या 5 चेंडूवरती आतापर्यंत 24 धावा आल्यात. म्हणून क्रिकेटचा खेळ असा आहे, प्रत्येकाला संधी मिळते, संधी मिळते, ज्याला संधी मिळतो तो नशिबान असतो, संधी निर्माण करतो तो खऱ्या अर्थानं कर्तृत्वान असतो, आणि ते कर्तृत्व दाखवतोय, दाखवतं संधीचं सोनं करतोय. या आपल्या मिळाल्या संधीचं मनमीतच्या बॅटमधनं 3 षटकार 1 चौकार धावा झाल्या धावफलकावरती 24. यानंतरचा पुढचा मॅच उमेलमान वर्सेस अष्टविनायक नायगाव. जबरदस्त फटकेबाजी खऱ्या अर्थानं, जशास तसं प्रत्युत्तर दिलंय मनमीतनं. त्याच्या विपक्षामध्ये बनवल्या गेल्या 25 आणि त्याने आतापर्यंत 5 चेंडूमध्ये बनवल्या त्या 24. प्रति हल्ला यावेळेस मात्र चढवलाय मनमीतनं, स्वतः कर्णधार आहे आणि ज्या पद्धतीनं तो काम करतोय, काम 25 नाही तर 25 धावा त्यानं बनवल्यात आतापर्यंत जवळजवळ या षटकामध्ये. 24 झाल्या, तिथून एक षटकाचा खेळ, एका चेंडूचा खेळ बाकी आहे. इथून मात्र किती धावा बनवल्या जाणार त्याकडे देखील नजरा लागल्यात. जिथं कोचिवड्या संघ शेवटच्या षटकामध्ये मॅचमध्ये पुनरावृत्ती करतोय असं वाटत असताना मनमीतनं पहिल्या षटकामध्ये त्यांना पुन्हा एकदा परतावून लावलंय. यावेळी शेवटचा अखेरचा चेंडू मनमीत करिता यावेळेस. ओहो क्या बात आहे, क्लासिकल अपिश कवर. जसं एक व्हिडिओ यायचा ना, ज्या वेळेला चेंबर जवळ एक माणूस उभा असायचा 25 25, एकाला ढकलल्यावर सांगतो बाबा 26, तसं झाले. आता तिथे 25 होते, इथे 26, पण ही अर्ली स्टेज आहे, सुरुवात आहे, सुरुवात आहे या मॅचची. मॅचमध्ये अजून काही घडू शकतं, असं नाही की इथून मॅच संपलाय. पहिल्या षटकामध्ये 26 आल्यात, आता 24 चेंडूमध्ये 28 करायचे आहेत. 24 चेंडू 28 धावा इथे लक्ष समोर आहे. एक चांगलं षटक काल जसं आपण पाहिलं होतं ना, काल 18 चेंडू 30 धावा होत्या, 18-25 मॅच आपण मैदानावरती पाहिलाय. एक चांगलं षटक मॅचमध्ये तुम्हाला घेऊन येऊ शकतं, एक चांगली ओव्हर मॅचमध्ये तुम्हाला कमबॅक करू शकते, आणि तसं षटक घेऊन येण्यासाठी परेश 24-29 आहे. मी तुमच्या दिशेने येतोय, परेशकडे कुवत आहे, ती क्षमता आहे, आतापर्यंत त्याने कित्येक मैदानावरती दाखवली आहे, आता ती खरी गरज आहे या मॅच मध्ये दाखवण्याची. डेफिनेटली खऱ्या अर्थानं बॅटिंग मध्ये त्यांनी जी कमाल दाखवली ती धमाल यावेळेस मात्र गोलंदाजी मध्ये करणं गरजेचं आहे, आणि त्याकरिता तो दाखल झालाय. स्वतःच्या हातामध्ये त्याने चेंडू घेतलाय रटा राऊंड दी विकेटचा मारा करण्याकरिता. यावेळेचा चेंडू अपिश खेळले, जाणून बुजून फटका अपिश खेळले, कव्हर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, धावबाची संधी ऑन फेकी, थोडीशी वेगवान होणं गरजेचं होतं, परंतु वेगानं लॉरेन्स माघारी परतलाय. 2 धावांनी त्यानं देखील आपलं खातं उघडलंय. परेश आणि लॉरेन्स या 2 युवा खेळाडूंमधलं द्वंद्व मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना धावफलकावरती धावांचा विचार केला तर 28 लागत आहेत. इथून मात्र जर पाहिला तर अजूनही 27 धावांची गरज आहे, निम्म्या झाल्यात, अजूनही निम्म्या धावांची गरज आहे. आधा हे आधी की जरूर होते, 28 झाले 27 अजूनही करायचे. बुलटॉस बुलटॉस बोल, चेंडूला खेळलाय तिथून लॉंग लेग बॉल लाईनच्या बाहेर, पंचाकडे इशारा आलाय, 4 चौकार. थँक्यू. ज्या वेळेला धावांचा बाटला करण्यासाठी टीम मैदानावरती आलेली होती, मोराल थोडासा हाय होता तो टीम कोचिवडा टीमचा, पण मनमीतच्या त्या 26 धावांच्या खेळीनं पुन्हा एकदा मॅच मध्ये पलटवार झालाय, वार झालाय, पलटवार झालाय. म्हणून क्रिकेटचा खेळ आहे तसा, क्षणाक्षणाला बदलणारा, क्षणाक्षणाला रंग दाखवणारा, आणि प्रत्येक वेळेला काहीतरी नवं घेऊन येणारा हा क्रिकेटचा खेळ आहे. मागच्या 8 चेंडूवरती खेळ बदललाय, 8 चेंडूवरती धावा बघितल्या तर आतापर्यंत 32 32 32 धावफलकावरती आहेत, 23 अजूनही आवश्यकता आहे, आणि चेंडूचा खेळ राहिलाय 22 22 चेंडू, आणि इथून मात्र 23 धावांची गरज आहे पर बॉल रन असं सिच्युएशन. यावेळेस मात्र पायाकडे आलेल्या चेंडूला थोडंसं ऑकवर्ड पोझिशनमध्ये खेळले, अगोदरच बॅटचा फेस जो होता तो क्लोज झाला होता. नटराज मुद्रेमध्ये खेळण्याचा प्रयत्न, शॉर्ट मिड विकेटवरती चेंडू अडवला जाईल, तद्वर घेतली गेली, एक धाव धावफलकाला वधारणी देईल. धावफलक पुढे सरकते 1 धावेने, धावफलक जाऊन पोचते 33 33 33 विदाउट लॉस. व्हॉट अ बॅटिंग, धडाकेबाज. जसं म्हणतात ना, दोन्ही फलदाने एक धडाकेबाज स्टार्ट केलाय, धडाकेबाज खेळ चालू आहे. मनमीत मनमीत डीजेचं गीत मैदानावरचं, मनमीत दोन्ही सुपर हिट, हे गाणं ऐकूया आणि या षटकाराचा आनंद घेऊया. थँक्यू. फुलर लँड डिलिव्हरी होती आणि त्या चेंडूवरती अक्षरशः
तुटून पडले मिडविकेटच्या डोक्यावर नाव असिक्सर षटकार. मनमीत मैदानाच्या आतमध्ये सुपर हिट ठरत असताना एनसीसी नायगाव संघाकरिता परेशच्या विपक्षामध्ये देखील हल्ला चढवतोय. यावेळेस हो क्या बात है, सुपर पीस ऑफ बॅटिंग अलॉंग विथ द कार्पेट ड्राईव्ह गेला होता पिश थोडासा. ओ चांगला कॉल यावेळेस लॉरेन्सचा थांबवलं. धावफलकावरती एकच धाव वधारेल, धावफलक जाऊन पोहोचते 40 वरती. काय वेगानं पाठलाग केला या दोन युवांनी. चला दोन कर्णधार उमेळमान आणि अष्टविनायक नायगाव, आपणास दोघांनाही विनंती असेल की आपण चला त्वरितच टॉस करण्याकरिता. अष्टविनायक नायगाव आणि त्यांच्या विपक्षामध्ये उमेळमान. शेवटचा बॉल या षटकातील ओव्हरचा चेंडू. तर बॅटच्या थोडीशी आतली कडाकी लागली की काय असं वाटतं. चेंडू लॉंग स्टॉप या एरियामध्ये पंचाकडे इशारा आलाय. चौकार बॅटची थोडीशी आतली कडा आणि चेंडू गेला पाठीमागे लॉंग स्टॉप एरिया रिझर्व मध्ये. चौकार दोन षटकांचा खेळ संपत असताना धावा आहे धावफलकावरती 44-47. पहिल्या 26 आणि याच्यामध्ये आल्यात 18 धावा धावफलकावर. दोन षटक 44-47. थँक्यू. दोन षटकांचा खेळ संपला. 14 वॅगन व्हील जरी पहिले मनमीतचं चारी बाजूला फटके पाहिजे गेले असं नाही. स्लॉप केले स्क्वेअर ऑफ द विकेट ही खेळल्यात. शॉर्ट लेगला आपण जसा फाईन लेग आणि स्क्वेअर लेगच्या मध्ये फटका केला. ऑफ साईडला तर चांगले फटके केले. अपिश ड्राईव्ह केले आहेत समोरच्या दिशेनं. दोन षटकारे ठोकले आहेत मिडविकेटच्या डोक्यावर. एक आपण षटकार पाहिला मनमीतच्या बॅटमधनं. स्लॉप नाही केलाय, प्रॉपर क्रिकेटिंग फटके. पुलचा, ड्राईव्हचा, फ्लिकचा, कटचा पुरेपूर वापर मनमीतनं केलाय या इनिंग मध्ये. त्याच्यामध्ये चार षटकार आल्यात आतापर्यंत. 31 वरती मनमीत खेळतोय आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर 11 वरती तो खेळतोय लॉरेन्स. अठरा चेंडूचा खेळ, 11 धावांची आवश्यकता आहे. भौमिक जे गोलंदाजीसाठी आता रेडी झाले. भौमिक गोलंदाजी मार्क वरती त्याच्या विपक्षामध्ये मनमीतचा पवित्रा, तो देखील पाहणं गरजेचं असणार आहे. खोलरवर टप्प्याचा चेंडू या बेस मात्र जाणून बुजून जर पाहिला तर फटका थोडासा चेक केला, तेवढीशी ताकद लावली नाही परंतु टायमिंग प्रॉपर झालं त्यामुळं एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून चेंडू फ्लाय झाला दोन धावांकरिता. काय जबरदस्त फटकेबाजी, म्हणजे फटके निवडत असताना अजिबात घाई केलेली नाही आहे. मोठी धावसंख्या पाठलाग करायचं आहे हे माहिती होतं परंतु फटक्यांची केलेली निवड अतिशय उपयुक्त सुंदर. बघा हाय बघा बॅकफुट पंच. क्षेत्ररक्षक अगेन्स्ट द विंड केला होता, अगेन्स्ट द विंड पण चांगली खेळी. विविध फटक्याने सजलेली संघाला वाटलेली होती आवश्यक वाटते ती तशी. अशी एक आक्रमक खेळी, आक्रमक इनिंग येथे संपुष्टात. पण ती येत असताना प्रेक्षकांचं मनोरंजन आणि टीमला धावांचा पाठलाग करताना दिलेले उपयुक्त खेळी संपवत आलेत मनमीत बाद झालेत. थँक्यू डीजे मास्टर. धावफलकावरती जर विचार केला तर केवळ आता इथून मात्र धावा शिल्लक आहेत बनवायच्या 9. योगेश होळीकर आलेत ऍज अ वन डाऊन बॅटर. भौमिकला यश प्राप्त होतंय. आल्या स्विचिटचा प्रयत्न हो क्या बात आहे. आज एनसीसीकर जिथे हात लावतात तिथे सोनं होतं आहे असं म्हणायला हरकत नाही आहे. आल्या स्विचिटचा प्रयत्न, बॅटची कडा घेऊन चेंडू झालाय यष्टी रक्षकाच्या डोक्यावरून फरार सीमापार. चमकार थँक्यू. अगे जसं तुम्ही म्हटलं की नायगावकरांचं जिथे प्रयत्न करतात तिथे यश लाभले आणि खरंच तसं घडलंय. पहिला मनमीतचा आपण खेळ पाहिला, आता योगेश होळीकर जे पहिला चेंडू फेस करत होते तिथूनही चौकार आलाय. मिस केला चेंडूला, नो चेंडूचा इशारा. कमरेच्या वर बिमारा चेंडू हाताळला गेला होता
म्हणजे असं म्हणावं लागेल की बॅटिंगला योगेश होळी करायलाय, पण आता नायगावकरांसाठी जे होईल ते कर असं म्हणावं लागेल. योगेश होळीकर आहे, धावा पाहिजे इथे, चार चार धावांची अजूनही आवश्यकता आहेत. 50 धावांची वेळ ओलांडली गेली आहे, धावफलकावरती धावा त्या 51-51 संघी अर्धशतक देखील धावांचा पाठलाग करत असताना लागले. यावेळीचा फटका षटकारानं फिनिश करण्याचा प्रयत्न तर केला आहे योगेशने, पण तो प्रयत्न अपुरा, परतावा लागेल योगेशला. विकेटचं पतन, ओ माफ करा, फ्री हिट होता. नियमांमध्ये झालेला हा बदल पटकन तेवढासा लक्षात राहिला नाही. धावफलकावरती एक धाव वधारती आहे, धावफलक जाऊन पोचते 52 म्हणजे योगेशला पूर्ण लायसन्स होतं मोठा फटका खेळण्याचा, परंतु तो प्रयत्न त्याचा अपुरा पडला. आता तो जनरल तसं असतो ना, म्हणजे ज्यावेळेला फ्री हिट असतो तेव्हा मराठीमध्ये असं म्हणतात मुक्त असते फटका खेळण्याची संधी, जी असते ती संधी साधण्याचा प्रयत्न केला गेला होता. पण एकदा टोला लागलाय चेंडू समोरच्या दिशेने, चेंडू जातो एक धाव या चेंडूवरती पूर्ण करतोय फलंदाज एका धावेनिशी, दहा फलक 53-53. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू आहे, तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू, दोन धावांची आवश्यकता आहे, धावफलकावरती धावाय द्या 53-53. ओके, या चेंडूवरतीच मॅच समाप्त होतोय, सामना समाप्त होतोय का? हलक्या त्यांना थोडासा पुश करो, योगेश सांगतोय की थोडासा पुश करो और खुश राहो, असा खेळ जंटल पुश ज्याला म्हणता येईल, असा जंटल पुश ऑफ साईडच्या दिशेने केला होता. एक धावे चेंडूवरती पूर्ण तीन षटकांचा खेळ संपत असताना जिथे कोचिवडा होती 24, तिथे नायगाव पोहोचलाय 54. फार मोठा डिफरन्स आहे, रेषा ग्राफ फार वरचा आहे. एका धावेची आवश्यकता आहे, 12 चेंडूचा खेळ शिल्लक. एक ब्रेक मध्ये जाण्यापुढे पुन्हा एकदा अष्टविनायक नायगाव आणि उमेलमान दोन्ही टीमसाठी पुन्हा एकदा एक कॉल आहे. आपण या रिपोर्टिंग करा आणि टॉससाठी कर्णधारीने यायचं आहे. तोपर्यंत एक ऐकूया संगीत. थँक्यू. आता एका धावेची आवश्यकता आहे, गोलंदाज रेडी होतोय स्वप्नील स्टॅकेरीला. योगेश हो, योगेशच्या बॅटमध्ये स्विच इट, काय फटका. बहुधा यासाठी शेवटचा बॉल जंटल पुश केला होता की हा रिव्हर्स मला खेळायचा आहे, फटका आजमावायचा आहे. आणि चेंडू खेळत असताना आपलं थोडंसं बॅटिंगही दाखवायची आहे, ती दाखवले. एक स्टाईलनं फिनिश केलं या मॅचला योगेश होळीकर यानं, आणि हा सामना NCC नायगावनं आरामात रीत्या जिंकलाय. अभिनंदन NCC नायगाव. थँक्यू. आपण मॅच समोर बघूया, ज्या पद्धतीनं या मॅचला सुरुवात झाली होती, नाणेफेक जिंकली होती NCC नायगावच्या संघाने आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना प्रकाश लोन कोचिवडे संघाने बनवल्या 54 धावा, ज्याच्यामध्ये 10 धावांचं योगदान पियुष होतं. दोन षटकार शेवटच्या क्षणी वीरेनच्या बॅटमध्ये आपण पाहिलं होतं 19 धावांची खेळी, त्यानेही साकारली. अभिजितच्या 9 धावांचं योगदान, परेशनं शेवटच्या क्षणी केलेला एक षटकार, खेळलेला षटकार. गोलंदाज जर पाहिलं तर दोन चांगली षटकं राहुलनं हाताळली गेली होती. आकाशचं थोडंसं आकाशची दोन षटकं, राहुलचं एक षटक, मनमितचं थोडंसं मागलं षटक, आणि 55 धावांचा पाठलाग करताना मनमितनं केलेला प्रतिहल्ला आपण पाहिलाय. अर्ली स्टार्ट पहिल्या षटकामध्ये ज्या 26 धावा आल्या तिथून हा मॅच आपल्या हातामध्ये पूर्णपणे बचेल. लॉरेन्सनं दिलेली 7 आणि योगेशनं केलेली